कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांना राजे समरजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील शाहू गटाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यासाठी आज गोकुळ शिरगाव येथील भगवती मंगल कार्यालयामध्ये विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाहू कारखान्याचे संचालक भूपाल पाटील यांनी प्रास्ताविक केले. शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी महाडिकांच्या पाठिंब्यावर समरजितसिंह घाटगे यांचा विजय होणार असल्याचे सांगितले. जाहीर पाठिंबा कुठल्याही नेत्याला आतापर्यंत दिला नाही आणि आज परिस्थिती बदलली आहे. राजे साहेबांनी निश्चितपणे 2.5-3 वर्ष भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना महाराष्ट्रात एक प्रचंड पद पक्षांनी त्यांना भरपूर काम करायला संधी दिली. कागदपत्रातल्या विकासाची कामं असू दिली. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद होता, चंद्रकांत दादांचा आशीर्वाद होता, पण युतीच्या राजकारणात काय घडलं माहित नाही. पण निश्चितपणे काही पटकार असताना घरी पडून निश्चितपणे राजांचं तिकीट कापलं गेलं. राजांनी सर्व वरिष्ठ लोकांचा विचार घेतला, त्यांचा आशीर्वाद घेतला, कार्यकर्त्यांची संपूर्ण कार्यकर्त्यांची मनोगत व्यक्त करून घेतली, कार्यकर्त्यांची मतं अनुभवली आणि निश्चित मित्र एका चर्चेत नुसता निरोप दिला. पाठिंबाचं काय करायचं, काय पुढे धोरण धरायचं, तर मगर आतमध्ये 5 ते 6 हजार लोक नुसती गाडी न घडवून देता वाढले. राजे साहेबांना विचार करून पर्यायी कार्यकर्त्यांच्या प्रभावती घर जीवन ठेवायचं असेल, गटाचं निश्चितपणे पुन्हा आग्रह पुन्हा केला आणि गट आपल्या जेव्हा काही माणसं कार्यकर्ते राजगटात समावेश झाले आणि आता यांना वागावर सोडायचं हे आपल्याला बरोबर वाटते. माझं काय होतं याच्यापेक्षा कार्यकर्त्यांना काय दिलं पाहिजे याचा विचार करून सामुदायिक निर्णय घेतला की ही निवडणूक आपण लढायची. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे माझे दाजी आहेत, त्यामुळे त्यांना निवडून आणणे हा तुम्हाला आदेश आहे, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. आज जेव्हा हा मेळावा होतोय त्याच्यामध्ये काही गोष्टी समजून घ्या की आपल्याला जो काही आशीर्वाद आहे पक्षश्रेष्ठीचा, तो पक्षश्रेष्ठीचा आशीर्वाद आपल्याकडे आहे. कारण जेव्हा तिकीट नाकारलं गेलं ते तिकीट भाजपने नाकारलं नाही हे तुम्हालाही माहिती आहे. सगळी गोष्टी स्पष्टीकरण केलं, त्याच्यामुळं कोणीतरी गावामध्ये आत्मसोप केली असेल की मुन्नासाहेबांनी आणून जी काही तिकीट कापलं का, ज्यांनी सुरू केली आत्मात त्यांनीच तिकीट कापलंय ते पहिलं समजून. आपण बऱ्याच लोकांना पाठिंबा दिलेली आहे, बरोबर. आज हा पाठिंबा आपण जाहीर करतोय, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आज राजकीय समीकरण गृहित धरून आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळी मी आमदार गेला खूप आलो आणि आपल्याला 24% हा विजय मिळणार आहे की आपल्याला युती धर्म पाळून कुठलाही आपण काही मुन्नासाहेबांचा प्रचार करू शकलो नाही. आपण त्यांच्या उलट भूमिका घ्यावी लागली तरी आज त्यांचा सहकार्य होतो. म्हणजे शेवटी त्यांना एकाच राजाची भीड माझ्यावर उमटी पडली. त्यांनी जे काही सहकार्य करायचं होतं ते आपल्याला सहकार्य करतात. आता आपली जबाबदारी हे मी तुमच्या सूचना मागायला नाही आहे, हा माझा आदेश आहे की आपण प्रत्येक जण सोयीप्रमाणे पॉलिटिकल कॅल्क्युलेशन करायचे. आम्ही काय करायचे, का नाही करायचे, हा प्रत्येक जण आणि करतोय, उघड करतोय का, छुपून गेले का आम्ही दोघांनी, उघड करतोय. राजे साहेबांनी किती किती लोकांना आम्ही दर्शनचं फक्त बोलत नाही, मी कागदपासून बोलतोय, किती लोकांना मोठं केलं, त्यातली किती लोकांनी आज आपल्याला पाठिंबा दिला दिलाय का. म्हणजे चुकून कोण दक्षिणमध्ये वाटत असेल आम्ही लोक इथं आहे, त्यांनी काय पाठिंबा दिला का, त्यांनी काय मदत केली का. आता आपण आमदारीला उभा होतोय, आपल्याला पूर्ण माहिती ग्रुप पूर्ण आपल्याला मदत होती आहे, त्यांची मदत होती आहे, आपण त्यांना मदत करणार आहे. आणि याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो, शोभिका माझी बहीण आहे, अमल माझे दाजी, मला इथून कोणाकडून मला जर निरोप आले की खाली काय तर वेगळं चालू आहे किंवा ऍक्टिव्ह नाही, परत मी सांगतो राजेसाहेबांच्या माझ्या स्वभावामध्ये फार फरक आहे तो माझा. आणि अमोल मार्गांची जी सीट आहे ती काही पण करून आणायची,
ते पूर्णपणे त्यांच्या पाठीशी लावत आणि 24 तारखेला दक्षिणचा आणि कागदचा विजय मिळावा. अण्णासाहेब आपण निश्चित राहा, हा आदेश आहे, हे आदेश पाळतील, आदेश नाही पाळला तर प्लॅन बी पण आहे. यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी समरजित सिंह राजे यांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणणार अशी ग्वाही दिली. मला सांगायचं होतं की मी राजे साहेबांचा शिष्य आहे, जिथून माझी राजकारणाची सुरुवात झाली आणि विश्वास होता की राजेंना उमेदवारी मिळेल. विश्वास स्वतः म्हणण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी तिथं जाहीरच केलेलं होतं, घोषणा केली होती. ते सुद्धा आम्ही गाडीत उभं होतो, मी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना राजेंच्या समोरच की राजे आणि राजेंचा ग्रुप अस्वस्थ आहे, तुमच्याकडून अजून कसलाही संकेत मिळत नाही आहे आणि हे आम्ही बसमध्ये मुख्यमंत्री वर बसमध्ये वर यायच्या आधी सांगितल्यामुळं त्यांनी वरती येऊन घोषणा केली. आता कोण सांगते की आमच्यामुळे उमेदवारी गेली, पण परमेश्वरला समजून सांगतो की खूप प्रयत्न केले राज्यांना भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी. दक्षिण मतदारसंघाची निवडणूक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ही निवडणूक कधीही नीतिमत्तेवर होत नाही, ही निवडणूक कधीही विकास कामांच्या चर्चेवर होत नाही, ही निवडणूक कधीही पक्षाचे हे धोरण याच्यावर होत नाही. दक्षिणची निवडणूक ही फक्त द्वेषावर लादली जाते. महाडिकांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्या आमच्या विरोधकांची काम करण्याची पद्धत तुम्ही सगळ्यात जवळून सगळ्यांनी पाहिले, पण या दक्षिण मतदारसंघामध्ये शाहू ग्रुपचा एक मोठा गट राजेंच्या पासून इथं कार्यरत आहे. या दक्षिण मतदारसंघामध्ये एक निर्णायक, याच्यापूर्वी सुद्धा 2 वेळा आमच्या विरोधकांना आपल्या गटाची काही मदत झाल्यामुळं ते आमदार झाले होते हे आपल्याला माहिती आहे, पण या निवडणुकीमध्ये ही चुरस निर्माण झाली असताना जी भूमिका समाजिक राजाने घेतलेली आहे, मला वाटतंय निश्चितच अमल माडिक हे प्रचंड मताधिक्याने तुमच्या सरकारला, ज्यांनी जिल्हा सोहळा आमचाच मालकीचा असं समजणारी काय एक दोन कथाकथित नेते इथं आहेत, कोल्हापूर कागल इकडं तिकडं सगळीकडं, यांना आता ते सांगण्याची जबाबदारी किंवा ती वेळ आता आपण सगळ्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. राजे साहेबांनी दिलेलं आपण त्यांच्या या निरोपाला कुठेही गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी कार्यरत राहावं. बहुतांश लोक आपल्याबरोबर आहेतच राजे साहेब. या विधानसभेच्या निवडणूक राजे साहेबांचा रोहित्र घडवणारी निवडणूक आहे. आज ते बरेच वर्ष त्यांच्या घरातून कुणी निवडणूक लढवून नाही. राजे साहेब 85 होते, त्याच्यानंतर आता पुन्हा त्यांना संधी मिळाली, लोक प्रेम करतायत. दोघे नवरा बायको सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे कुठेही तो अहम म्हणा की आम्ही या घरातल्या त्या घरातल्या सामान्याच्या सामान्यात मिसळून त्यांनी एक चांगली ताकद कागल तालुक्यामध्ये निर्माण केली आणि म्हणून या दक्षिणचा जशी या पद्धतीनं आपण आम्हाला सहकार्य करत आहात, निश्चितपणानं कागल तालुक्यामध्ये याच्या दुप्पट सहकार्य आपल्या सगळेजण त्यांच्या निरोपावर इथं आलेला आहात. फक्त 5 दिवस राहिलेले, या 5 दिवसामध्ये थोडासा जास्तीचा प्रचार करून अमल माडिक यांना विजय करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. तोरसकर सर यांनी आभार मानले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक मारुती निगवे बाबूराव पाटील, शाहू कारखान्याचे माजी संचालक MS पाटील MI चौगले, शाहू मिलचे संचालक राजाराम चव्हाण, शाहू कृषीचे संचालक एकनाथ मगदूम आनंदा हिलगे, कणेरेवाडीचे माजी सरपंच सुरेश मोरे, काळ सिद्धेश्वर दूध संस्थेचे चेअरमन युवराज पाटील आणि कारखाना पुरस्कृत विविध पाणीपुरवठा संस्थांचे चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.